रॉयल मुल्ला संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकला अझर, नॉन स्ट्राईकला अरबाज. नक्कीच आपण पाहिलं तर व्यासपीठावर तात्या माळीसरे यांचं देखील अभिनंदन विनंती असेल. साहेब आपल्या हातून मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे, ज्यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की नक्कीच मॅच चालू होण्याआधीच पारितोषिक आलं. मुरली बाईटने जर पहिल्या बॉलवर जर विकेट घेतली तर नवव्या नायट्रो संघाकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलं. नवव्या नायट्रो संघाची आपण म्हणूया की मालक असतील, संघातले खेळाडू असतील, सहकारी असतील, खूप आपण पाहिलं तर बक्षिकांची लयलूट केली जाते. मॅचला सुरुवात होतीय वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन आलं तर एक दादा गोलंदाज मुरली बाईट. पहिला बॉल आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलचा कोणत्याही प्रकारचा समाचार घेता आला नाहीये अरबाज याला, कारण की खूप कमी वेळा आपण पाहतो की मुरली बाई त्यांच्याकडून फुलटॉस बॉल येतात. नक्की सला देखील अंदाज नसेल की पहिलाच बॉल असं फुलटॉस पद्धतीचा आपल्याला येईल, रेडी नव्हता. आपण म्हणूया फलंदाज अझर पहिल्या डॉट बॉलने या मॅचला इनिंगला मात्र सुरुवात होती आहे. नक्कीच मुरली बाईत यांच्यावर जर अझरने मोबाईल नंबर लावला तर विनायकजी चित्तलकर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि नव्या नायट्रो संघाकडून आपण पाहिलं तर प्रत्येक विकेट साठी 500 रुपये आलेत. बक्षिसांची आपण पाहिलं तर जुगलबंदी पाहायला मिळती आहे. आणि इथे आपण पाहिलं तर संबे संघाचा दादा ऑलराऊंडर हरेजी साणब यांचं देखील इथे आगमन होत आहे. षटकातील पुढील बॉल तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले ते गोलंदाज मुरली बाईत. पहिले दोन बॉल आपण पाहिले तर पहिल्या दोन बॉलवर जखडून ठेवले फलंदाजाला. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण की खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आहे, खूप साऱ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स आपण पाहिलं तर माध्यवाडी संघासाठी मैदानामध्ये दाखवत आहेत गोलंदाज मुरली बाईत. पॉवर प्ले आपण पाहिलं तर पीवनच्या ओव्हर मध्ये पहिले तीन चेंडू पूर्णपणे निर्धाव टाकले तर अर्झरला जखडून ठेवले, कोणत्याही प्रकारचा मोठ्या फटक्यांपासून आपण पाहिलं तर वंचित ठेवलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. आणि आपण त्याचसाठी ओळखला जातो की रवा तालुक्यामध्ये फिरकीचं जादूगर आपण पाहिलं तर मुरली बाई त्यांचं नाव घेतलं जातं. आणि तेच आता आपल्याला मैदानामध्ये दाखवत आहेत का मी एवढा वर्ष माझ्या गावासाठी खेळलोय, त्यांचा एक्सपिरियन्स पूर्णपणे मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. चार चेंडूचा खेळ झाला, एकही धाव फलकावर लागली नाही आहे. मैदानावर जरी टाकली तरी पण नव्या नायट्रो संघाकडून 500 रुपयाचा पारितोषिक आला. या नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील आणि नव्या नायट्रो संघाचं देखील. अद्यापर्यंत सल्लचे 5 बॉल निर्धाव टाकलेत. पहिली मैदान ओव्हर या नाईट चषकामध्ये टाकणार का मुरली बाईत, कारण की शेवटचा एक चेंडू आहे, 5 बॉल तर डॉट केलेत. शेवटचा बॉल आपण म्हणूया की मैदान ओव्हर इथून होणार आहे का, आणि जर षटकार लगावला तर विनायकजी चित्तलकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता बॅटचा, आपण पाहिलं तर आउटसाइड एज पाहायला मिळते, बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातो, चांगलं फिल्डिंग, शेवटच्या बॉलवर दोन धावा घेण्यामध्ये यश आलंय. आणि दोन धावाने मात्र शेवटच्या बॉलवर रॉयल मुल्ला संघाचं अकाउंट ओपन होतोय. नक्कीच इथे आपण पाहिलं तर मंचावर एक यथोचित मान सन्मान होतोय. एक असा खेळाडू की वेळोवेळी कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये जेव्हा कोणती गरज असेल तेव्हा तो स्वतःहून पुढे येतो. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं की लीग मॅचेस असेल, नाईट चषक असेल, स्वतः पुढेकार घेऊन सर्व हा हे सामने आयोजित करण्यामध्ये सामील होतो. नक्कीच एक असा नव्या नायट्रो संघाची आपण म्हणूया की मालक चिरंजीव भिंगरे यांचं इथे यथोचित मान सन्मान होते. आपण पाहिलं तर कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांच्या सर्वांच्या हस्ते आपण पाहिलं तर इथे चिरंजीव भिंगरे याचा मात्र इथे एक यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. एक कोलाड विभागामध्ये आपण पाहिलं तर दिलदार
व्यक्तिमत्व विनंती असेल युट्यूब लाईव्ह वाले जर कॅमेरा स्टेज कडे फोकस करायचे पंच जर 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे कोणतीही स्पर्धा असेल कोलाड विभागामध्ये असेल कोलाड क्रिकेट असोसिएशनची असेल चिरंजीवचा आपण पाहिलं तर एक मुलाचा हातबॉल असेल एक मुलाचा वाटा तो नेहमीच घेत असतो नवीन खेळाडू असतील किंवा नवीन खेळाडूंना प्रोत्साहन करत असतो अनेक वेळी आपण पाहिलं तर असोसिएशन सोडून देखील बाहेर खेळाडूंना खेळण्यासाठी घेऊन जातो असं एक यथोचित मान सन्मान चिरंजीव भिंगारे याचा मात्र केला जातो कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मॅच स्टार्ट करायचे पण एक ओव्हरचा खेळ समाप्त झाले 2 धावा 10 फलकावर लागल्यात वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाज रोहित स्ट्राईक लगे आपण बॅटर पाहिले लेफ्ट हँडेड बॅटर अरबाज पाहायला मिळतो पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं होतं फलंदाज अझर याला गोलंदाज मुरली पाहिजे यांनी विनंती असेल माने सर कुठे असतील तर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे माने सर आपण असाल तर व्यासपीठावर यायचं आहे दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये रोहितचा पहिलाच बॉल अरबाजसाठी आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय सिंगल तर कम्प्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न केला जातोय बघता बघता सिंगलचं कन्वर्जन डबल मध्ये होते 2 धावांनी संघाच्या 10 संख्येमध्ये वाढ होती आहे 4 धावा 10 फलकावर लागल्यात एक शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळती आहे कोणत्याही प्रकारची जोखीम अद्यापपर्यंत घेतली नाही अरबाज आणि अझर याने कारण की विचार केला तर मागच्या 6 बॉलमध्ये अझरने थोडी मेहनत केली होती मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण पूर्णपणे तो असफल ठरला आता मात्र इथे आपण पाहिलं तर पूर्णपणे जबाबदारी अरबाजवरती आहे अरबाज कशा प्रकारचा खेळ कशा प्रकारे प्रहार करेल गोलंदाज रोहितवरती सेकंड बॉल आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण हा देखील प्रयत्न असफल ठरला पूर्णपणे आपण पाहिलं तर जसं काही श्रीराम महादेवाडी संघाच्या गोलंदाजाने पूर्णपणे अभ्यास केला या अरबाज आणि अझरचा पूर्णपणे जखडून ठेवले 8 चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाले फक्त 4 धावा 10 फलकावर लागल्यात पहिल्या ओव्हर पासून आपण श्रीराम महादेवाडी संघाचा डॉमिनेशन पाहायला मिळतोय मैदानामध्ये का आम्ही आम्हाला दादा संघाची उपमा दिली जाते का आम्ही कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये असेल किंवा रोहा तालुक्यामध्ये आम्ही क्रिकेटवर राज्य करतो का आम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तिथे बक्षीस मारतो हे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय त्यामध्ये पाहिलं तरी खराब चेंडू पाहायला मिळाला लेग स्ट्राइकच्या दिशेने फक्त दिली बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिला चौकार येतोय फलंदाज अरबाजच्या बॅट मधून कमॉन डीजे धन्यवाद डीजे नक्कीच खराब चेंडू होता अंगावरती चेंडू टाकला गेला होता दिशा दिखवली दाखवली फाईन लेगला एक चौकार आला नक्कीच संजीवनी देणारा चौकार असेल हा राहुल मुला संघासाठी संघाची धावसंख्या 8 धावा 10 फलकावर लागले शतकातील पुढील बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला होता गोलंदाज रोहित हा बॉल देखील आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा बॉल होता पुन्हा एकदा अरबाजला काही बॉल समजला नाही आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होती एक चांगला कमबॅक केला आहे पहिल्या बॉलवर दुही रन आली होती सेकंड बॉल डॉट बॉल तिसऱ्या बॉलवर चौकार आला होता चौथा बॉल देखील पाहिला तर आपण डॉट बॉल आला आहे पूर्णपणे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय रोहित देखील या ओव्हरमधील शतकातील पुढील बॉल पाचवा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज रोहित रोहितचा हा बॉल आपण पाहिला तर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता फटका फसला चेंडू खाली स्वतः बॉलर रोहित होता चांगला फलो थ्रो मध्ये कॅच घेतोय आणि अरबाज मात्र इथून बाद होतोय कमॉन डीजे दर्शनजी मांडलुसकर साहेब कुठे असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे दर्शनजी मांडलुसकर साहेब 5 चा विचार केला तर पहिला फलंदाज बाद झालाय 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी 8 धावा 10 फलकावर लागल्यात शेवटचा बॉल नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये
नक्कीच रिया झाला मैदानामध्ये. शेवटच्या बॉलचा कशा प्रकारे समाचार घेणार. पॉवर प्लेच्या दोन्ही ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना, कारण की जिथे सर्वाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला जातो तिथे पूर्णपणे जखडून ठेवले. दोन ओव्हरची समाप्ती होतीये, 8 धावा 10 फलकावर लागल्यात, 1 फलंदाज मात्र बाद झालाय. नक्कीच या स्पर्धेसाठी या मालिका वीर चं पारितोषिक देण्यात आले असे ते संगमेश जी अभिमानी साहेब त्यांचा देखील इथे आगमन झालाय. कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा देखील इथे मंचावर यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. नक्कीच दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय, खैरवाडी गावाला बिलॉंग करतात. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मोलाची कामगिरी, मोलाचं हातबळ लावलंय. मालिका वीरचं पारितोषिक त्यांच्याकडून इथे देण्यात आलं, त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान करण्यात येत आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती, पहिलाच बॉल आपण पाहतोय. पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल वनतर धावणे, या ओव्हरला मात्र सुरुवात होती आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर निर्णय आलाय. गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉल टाकला, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून बॉल जाणारा होता, पंचाने व्हाईट घोषित केलंय. स्ट्राईकला पाहिलं तर अजहर आहे, 6 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय, 2 धावा फक्त बनवल्या. आता पुढचा बॉल आपण पाहिला तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. एक सिंगल अर्जित केली जाते, सिंगलने संघाच्या धाव संख्येमध्ये वाढ होती आहे, संघाची धाव संख्या जाऊन पोचती आहे. दहा धावा नक्कीच. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेड होती आहे, इथून मात्र प्रहार केला जातो. इथून एखादा मोठा षटकार येणं खूप गरजेचं असेल, धावसंख्या वाढवायची असेल तर इथून आक्रमकरित्या फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने फटका सजावलाय, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्र टिपतोय, सुरेख झेल आणि इथून संपतोय फलंदाजाचा खेळ. कम ऑन डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर रियाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज असीर मैदानामध्ये येतो. चांगली सुरुवात केली गोलंदाज निर्णयने देखील, कारण की पहिला बॉल वाईट आला होता. सेकंड बॉल मध्ये आपण पाहिलं तर 1 रन आली सेकंड बॉलला, नंतर फलंदाजाला बाद केलं. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून देखील पाहायला मिळते. असीर मैदानामध्ये आला ही मॅच देखील असं वाटते की लो स्कोरिंग मॅच होणार का, कारण की मागच्या सल्ल्याच्या 2 मॅच लो स्कोरिंग मॅच झाले, त्यानंतर सक्सेसफुली चेस देखील झाला. आता या मॅचचा देखील विचार केला तर आतापर्यंत फक्त 10 धावा 10 फलकावर लागला, 14 चेंडूंचा खेळ झालाय. तिसऱ्या बॉलवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, पुन्हा एकदा घेतोय सुरेख झेल आणि इथून संपतोय असीरचं खेळ. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर 6 प्रेक्षणीय लढक इथं होणार आहेत, त्यासाठी आपण पाहिलं तर समालोचक संदीपजी जगे सर आणि जयेशजी भोसले सर यांचा आपण पाहिलं तर खास तात्या माणूस यांनी त्या दोघांना इथे आमंत्रण केले प्रेक्षणीय सामन्यासाठी, त्यांचं देखील खूप खूप आभार, कारण की 40+ मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, सगळे सिनियर प्लेयर्स मैदानामध्ये खेळ पाहायला मिळेल. पुन्हा एकदा
एक असोसिएशनचा एक संघ म्हणजे टोटल सहा असोसिएशनचे सहा संघ मैदानामध्ये खेळतील. प्रेक्षणीय मॅच आपण पाहिल्यात तर 40+ सगळे तारे सितारे मैदानामध्ये पाहायला मिळतील. एक चांगला आपण म्हणूया की एक एंटरटेनमेंट चांगली होणार आहे, चांगला मॅचेस देखील होतील. नवीन बॅटर पाहिलं तर मुस्तकी मैदानामध्ये आलाय. पंचांनी सांगितलं की हा बॉल खूपच ऑफ साईडच्या बाहेरून जाणारा बॉल, व्हाइट बॉल आहे. पंचांनी व्हाइट बॉल घोषित केलं आहे आणि अनंतर झाले संघाची धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 11 धावा धाव फलकावर लागल्यात. चार चेंडूंचा खेळ झालाय, 11 धावा धाव फलकावर लागल्यात. ओव्हर मध्ये दोन व्हाइट बॉल टाकले गेलेत गोलंदाजाकडून. पुढचा बॉल पाचवा बॉल आपण पाहिलं तर स्ट्रेट हिट पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट हा देखील चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, पण फक्त एकच सिंगल रन अर्जित केली जाते. सिंगलच्या साह्याने आपण पाहिलं तर 12 धावा धाव फलकावर लागल्यात. 17 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 12 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील पाहिलं तर निर्णय याने चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या बॉलवर कशा प्रकारे समाचार घेईल फलंदाज अझर. शेवटचा बॉल आपण पाहिला तर ऑफसाईडला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. अझरने मात्र बॉल सोडून दिला आणि 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होतो. 12 धावा धाव फलकावर लागल्यात. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये मादेवाडी संघाकडून की जिथे एकही चौकार किंवा षटकार अद्यापर्यंत एकही गोलंदाजांवर आला नाही आहे. एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज मुरली बाईत यांचं की त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या, कोणत्याही प्रकारे फलंदाजाला बाद नाही केला. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वर रोहितला, रोहितने आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केला, एका फलंदाजाला बाद केला. तिसरी ओव्हर पाहिली तर निर्णय आला, त्यांनी 2 धावा 4 धावा खर्च केल्या तर 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलाय. मैदानामध्ये होते ड्रिंक्स ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकाला आपण पाहिलं तर संदेश उर्फ पप्पू, पप्पू नावाने संबोधित जातो. आपण म्हणे की टोपन नामने खूप प्लेअर फेमस, एक दादा प्लेअर, कोलाड क्रिकेट असोसिएशन मधला, कोलाड विभागामधला गोलंदाजी. मार्क वर पहिल्याच बॉल वर प्रहार करायचा होता, पण काय घडतंय तर बॅट आपण पाहिली तर हातामधून सटकली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर बॅट सटकली गेली आहे. मोठा प्रहार करायचा होता, जर चेंडू हा जर आला असता बॅटवर तर नक्कीच आपण म्हणूया की पाळेमध्ये जाऊन हा डायरेक्ट लाईन झाला असता, कारण की एवढ्या जोरात बॅट स्विंग केला गेला होता. निर्जा चेंडूने हे ओव्हरचे देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो की जे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलेत माधेवाडी संघाचे, चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. अद्यापर्यंत पाहिलं तर पूर्णपणे जखडून ठेवलंय सगळ्या फलंदाजांना. मग अझर असेल, अरबाज तर बाद झाला, त्यानंतर पाहिलं रियाज बाद झाला, सीर बाद झाला, आता मुस्तकीम पाहायला मिळतोय. मुस्तकीम देखील डॉट बॉल येतोय. इथून 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11 चेंडू मध्ये जर मॅच मध्ये आपण पाहिलं तर फायटिंग टोटल साठी जवळपास 25-30 सभा बनवाव्या लागतील. एक लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता, आधीच रीड केला गेला होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉलला आपण पाठवलं तर लॉंग लेगच्या दिशेने पाठवून दिले, सीमारेषे पार, 4 धावांसाठी येतो हा चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर पहिला बॉल दौड आल्यानंतर लेगकट टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. कुठेतरी आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता, त्याला फक्त दिशा दाखवली गेली होती. फलंदाज मुस्तकीमच्या बॅटमधून इनिंग मधला पहिला चौकार आलाय. नक्कीच संजीवनी देणारा चौकार असेल हा रॉयल मधला संघासाठी, की जिथे 4 धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये आता वाढ होती. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा धाव फलकावर लागल्यात. शतकातील पुढील बॉल, तिसरा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. लांब द कार्पेट चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल बघितला तर
यंगमनच्या दिशेने जातोय, चांगलं फिल्डिंग तोपर्यंत पाहिलं तर सिंगल रन कंप्लीट केली, एक सिंगल रन कंप्लीट केली गेली या सिंगलने, पाहिलं तर 17 धावा त्या फलकावर लागल्या, आता 3 चेंडूंचा खेळ झाले, 17-17 सातत्याने क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो की गोलंदाजाला लागेल की फलंदाजाला लागेल, पण खूपदा आपण असं पाहिलं की 17-17 फलंदाजाला लागत असतो, विकेट जात असते, हा 17-17 कोणासाठी असणार आहे, नक्कीच स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय, आपण असं म्हणूया की आज अझरचा दिवस नसावा, कारण की खूप स्ट्रगल करतोय विकेट वरती पाहिलं तर, आतापर्यंत पाहिलं तर अझरने जवळपास 8 चेंडूंचा सामना केलाय, 8 चेंडूमध्ये फक्त 3 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय, पूर्णपणे प्रेशरमध्ये टाकलंय अझरला आणि रॉयल मुल्ला संघाला, इथून चांगल्या प्रकारे कमबॅक करावा लागेल अझरला, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा खेळून काढले, बॉल आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या रिजन मध्ये जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, तिथे पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या, 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीय 19 धावसंख्येवरती, ओव्हर मध्ये देखील विचार केला पप्पूने फक्त एक चौकार जरूर आला होता, पण 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, शेवटचा बॉल जाऊ कसा प्रकारे समाचार घेईल शेवटच्या बॉलचा, कारण की पूर्णपणे जखडून ठेवलंय लगातार, आपण पाहिलं तर ही तिसरी मॅच आहे जी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते, की जिथे 29 धावा सिद्धदेवीने किल्ला संघांनी बनवल्या होत्या, 32 धावा इनवल संघांनी बनवल्या होत्या, आता रॉयल मुल्ला संघ कितपत धावा बनवेल, आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय खोलवर टप्प्याचा, पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट लॉंगच्या दिशेने चेंडू खेळून काढले, पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय दोन्ही फलंदाजांना, 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 21 धावा, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 4 ओव्हरचा, 4 ओव्हर मध्ये पाहिलं तर 24 चेंडू आणि फक्त 21 धावा बनवले, अद्यापर्यंत 3 फलंदाज बाद देखील झाले रॉयल मुल्ला संघाचे, नक्कीच वैयक्तिक पहिल्याने संघाकडून शेवटचं स्लॉग ओव्हर घेऊन आले गोलंदाज विवेक बाईत, विवेक बाईतने देखील आपण पाहिलं तर कोलाड क्रिकेट असोसिएशन असेल, धावीर चषक असेल, रोहा तालुका प्रीमियर लीग असेल, बऱ्याचसे मैदान ह्या फलंद ह्या खेळाडूं देखील गाजवले होते, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण सातत्याने याला देखील पाहत असतो, आज आपल्या गावासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहिले तर 4 गोलंदाज पर्याय वापरले गेले होते, चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, विवेक कशा प्रकारची गोलंदाजी करेल, पहिलाच बॉल विवेकचा आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि अवंतर धावेने आपल्या ओव्हरची मात्र सुरुवात करतोय, 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये 22 धावा धाव फलकावर लागल्या, आता इथून जवळपास आता विवेकवर प्रहार करावा लागेल, मॅच मध्ये यायचं असेल तर ह्या ओव्हर मध्ये कमीत कमी 15 धावा येणं खूप गरजेचं असतील, बॅट्समॅनचा विचार केला तर मुस्तकीम आहे, मुस्तकीमच्या बॅट मधून एक चौकार आला, इथून मुस्तकीमला मात्र आपला गिअर चेंज करावा लागेल, आपला गाडीचा गिअर डायरेक्ट टॉपवर टाकावा लागेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रोक फटका एक्झिक्यूट करता आला नाही, पण आपण पाहिलं तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळेल रोहा मोल्ला संघाला, 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ 23 धावा धाव फलकावर लागला, आता मागचे काही ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर अझरच्या बॅटवर बॉल येतोय, पण तो नीट आपण पाहिलं तर टायमिंग नीट होत नाहीये, सिंगल डबलने आपल्या संघाची धाव फलक हलता ठेवलाय, इथून मात्र प्रहार करावा लागेल, एखादा मोठा षटकार चौकार या ओव्हर मध्ये येणं खूप गरजेचं असेल, फील्ड मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे चेंजेस केले जात आहेत, कारण की ज्या प्रकारे अझर फलंदाजी करतो अद्यापर्यंत त्याच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका आला नाही आहे, पण त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे की तो कधीही आपला गिअर चेंज करू शकतो, त्याच्या बॅटमधून मोठे फटके एक्झिक्यूट करू शकतो, शॉर्ट बॉलवर प्रहार करायचा होता, फटका आपण पाहिलं तर फसला होता चेंडूखाली क्षेत्ररक्षकाला होता, थोडासा आपण पाहिलं तर दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून बॉल, बॉल पडल्यानंतर पाहिलं तर बॉर्डर लाईनच्या पलीकडे जातो आणि संजीवनी देणारा चौकार रोहन मोल्ला संघासाठी येतोय, कमांडीज आहे।
नक्की इथं फलंदाज बाद झाला होता. थोडंफार आपण पाहिलं तर लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, मिस फिल्डिंग पाहायला मिळेल माझ्या वडील सिंगाकडून. चौकार आलाय शेडकर येणार का, कारण की अझरच्या बॅट मधून जर धावा आला तर आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क पुन्हा एकदा झाला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू दिशांत होती आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावसंख्येवर स्थिर आहे. शेवटचे काही चेंडू येणं बाकी, शेवटचे 3 बॉलचं खेळणं बाकी आहे या इनिंग मधला. 3 बॉलमध्ये कमीत कमी एक षटकार एक चौकार जवळपास 10 धावा येणं खूप गरजेचं असतील. षटकातील पुढील बॉलचा उतार चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अझरसाठी. शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलंद कार्पेट खेळून काढलं, सिंगल कम्प्लीट केली आहे. नक्कीच विनंती असेल अक्काजी रेवाळे, अक्काजी शेवाळे आणि राकेशजी बामुगडे साहेब कुठे असाल तर आपल्याला मंचावर येऊन असमस्त व्हायचं आहे. पंचांनी व्हाइट बॉल घोषित केलं, आणखी एक अवंतर धाव ऍड केली जाईल रॉयल मुल्ला संघाच्या अकाउंट मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 29 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ येणार बाकी. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्विंग चांगला होता पण बॅटचा संपर्क बॉल सोबत नाही तर हवेसोबत झाला आणि हा निर्धाव चेंडू येतोय. पूर्णपणे जखडून ठेवलाय. जेव्हा जेव्हा आपण पाहतो की या टुर्नामेंटमध्ये मागच्या 3 मॅचमध्ये जो कोणी टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे, त्यांनी पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजी करणाऱ्या संघाला. ही तिसरी मॅच पाहायला मिळते की ती लो स्कोरिंग मॅच आहे. 35 धावांच्या खाली धावफलक पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता, मोठा फटका. नक्कीच अपेक्षा होती की हा बॉलवर चौकार किंवा षटकार येईल पण कोणत्याही प्रकारचा मात्र इथे स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाही. या बाईच्या स्वरूपामध्ये एक जर अर्जित केली जाईल सिंगलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती आणि 31 धावांचं आव्हान असेल, माफक असं आव्हान असेल श्रीराम भांजेवाडी संघासमोर. प्रतीश सर, तुम्हाला सांगतो मी की मागचा विजेता संघ म्हणजे पोस्टेजवाडी संघ बाद झालेला आहे, नवीन विजेता संघ आपल्या भेटेल त्याच्याबद्दल आम्ही का आपण काय बोलणार आपण. नक्कीच टुर्नामेंट आहे, टुर्नामेंटमध्ये कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल आपण सांगू शकत नाही. क्रिकेटची मॅच आहे, जरी आपण पाहिलं तर एखादा दादा संघ असेल त्याला देखील पराभवाची पराभव त्याचा देखील होतो एखाद्या छोट्या संघ करून. कारण की कबड्डी क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने आपण पाहिलं तर दरवर्षी नाईट क्रिकेटमध्ये नवीन विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो. पोस्टाच्या वाडी संघाचा विचार केला तर फुल फॉर्म मध्ये चांगल्या खेळाडूच्या संघांमध्ये देखील आहेत, पण थोडंफार आपण म्हणूया की कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी असेल प्लॅनिंग मध्ये आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्याला तो सामना गमवावा लागतो. नक्कीच पोस्टाच्या वाडी संघ जरी या स्पर्धेतून गेला असेल तर ह्या वर्षी आपल्याला नवीन कोणता तरी चॅम्पियन संघ ह्या पर्वामध्ये देखील पाहायला मिळेल. तसेच सर तुम्हाला विचारतो मी की 2 सायकल आपले समोर आहेत आणि फ्रीज आहे समोर, ज्याच्या घरात फ्रीज आहे ना त्याचे आई वडील भाऊ बहीण जाम खुश ऊन आहे बरं ना, पण त्या फ्रीज मध्ये मॅनेज होईल आणि सायकल तुम्ही काय बोलशो. नक्कीच आपण पाहिलं तर आता असोसिएशन मध्ये देखील असतील किंवा लीग असेल किंवा चषक असेल, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये चांगलं बक्षीस आयोजन केलं जातं. पण कोलाड क्रिकेट असोसिएशनचा मी उल्लेख करेन की जेव्हा जेव्हा कोलाड क्रिकेट असोसिएशनची टुर्नामेंट असेल तेव्हा तेव्हा आपण पाहतो की काही नवीन चेंजेस असतील, नवीन संकल्पना असेल, चांगले प्रायझेस ठेवले जातात. जो कोणी खेळाडू मेहनत करेल, ज्याचा कोणाचा दिवस असेल, ज्यांनी कोणी आपण म्हणूया की प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली असतील, कष्ट घेतले असतील, त्या संघाकडच्या संघाच्या खेळाडूकडे नक्कीच आपण पाहू की फ्रीज किंवा सायकल जाईल. सर शेवटचा प्रश्न असा आहे, आपण बरंच कॉमेडी केला असेल रायगड जिल्ह्यामध्ये सहलीकडे गेलात, पण ऍज अ 2 विकेट कधी नसतात,
दोन विकेट पहिल्यांदा आपल्या ग्राउंड आहेत संध्याच्या क्रिकेट म्हणतो त्या विकेट बद्दल आपण गमावणार. नक्की जेव्हा जेव्हा संध्याच्या मैदानावर क्रिकेट घडवले जातात तेव्हा तेव्हा खास म्हणजे आकर्षण असते ती म्हणजे संध्याच्या मैदानावरची विकेट. कारण की कितीही टुर्नामेंट झाले तरी ती विकेट हलत नसते. पण आता ह्यावर्षी विचार केला तब्बल 6 दिवस नाईट क्रिकेटचे मॅचेस चालू आहेत त्यासाठी त्या 2 विकेट पाहायला मिळतील. पण आपण जरूर म्हणूया की जी विकेट संध्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळते ती विकेट आपल्याला फक्त दहावीर चषकामध्ये त्यानंतर संध्याच्या मैदानामध्ये अशा प्रकारच्या विकेट सातत्याने पाहायला मिळतात. विनंती असेल दोन्ही संघांना जर मॅच फास्ट स्टार्ट करून घ्यायची आहे. विनंती असेल त्वरित मॅच चालू करून घ्यायची. खूप सर आपण म्हणूया की मॅच साठी उशीर होतो या जिथे 30 चेंडूमध्ये 31 धावांचा पटला करायचा आहे श्रीराम मादेवाडी संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते विवेक बाईच आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला अनिकेत पाहायला मिळतो. या विवेक ती पहिला आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय गोलंदाज अझर येतोय. अझरने आपण म्हणूया की फलंदाजी करताना कुठेतरी नाखुश केलं पण गोलंदाजी करताना त्याला मात्र इथे एक प्रभावशाली एक आपली छाप सोडावी लागेल. चांगलं आपल्या संघासाठी गोलंदाजी करावी लागेल विकेट घ्यावे लागतील मॅच मध्ये यायचा असेल तर. पहिलाच बॉल अझरचा आपण पाहिलं तर ऑफसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फटका फसला आणि पहिल्याच बॉलवर विवेक बाईच सारख्या फलंदाजाला मात्र बाद करतोय. विनंती असेल श्री क्षेत्रफळ पुरी संघ आणि स्वराज ग्रुप कोलाड संघ टॉस साठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वराज ग्रुप कोलाड संघाचा कर्णधार आणि श्री क्षेत्रफळ पुरी संघाचा कर्णधार. आणि टॉप द बॉक्स मध्ये अभिजित खांडेकर सर नक्कीच पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर विवेक सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. मी नक्कीच म्हटलं होतं की फलंदाजी मध्ये नाखुश केलंय पण गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी प्रभावशाली कामगिरी करावी लागेल आणि तीच मैदानामध्ये करताना गोलंदाज अझर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विवेक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर युनाइट नंबर 3 रोहित आलाय. संभे संघाशी देखील आपण म्हणूया की अशीच काहीची सुरुवात झाली होती आणि ती मॅच मध्ये आपण म्हणूया की अजिंक्य आणि वैभवने चांगली फलंदाजी केली होती. अशाच प्रकारची मॅच ही मॅच देखील होईल का रोहिताला. रोहितने पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. बाउन्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच आहे पण प्रत्येक डॉट बॉलने प्रत्येक विकेटने या मॅचचं समीकरण चेंज होत जाईल. पूर्णपणे आपण म्हणूया की मॅच सध्या तरी मादेवाडी संघाकडे आहे पण मॅचचं समीचित्र कधी बदलेल हे आपण मात्र सांगू शकत नाही. आता या मॅचचा पुढचा बॉल ओव्हरचा पुढचा बॉल पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत होता आणखी एक फलंदाज बाद झाला असता तर क्षेत्ररक्षकाने हा झेल कॅरी केला असता. आपण म्हणूया की एक जीवांना नक्कीच भेटतोय फलंदाजाला एक सोपा असा झेल
धरतीला दान केलंय आणि या रोहित सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलाय. तिसऱ्या बॉलवर आपण म्हणूया की माझेवाडी संघाचा अकाउंट ओपन होत आहे. 3 चेंडू अकी एक धाव, धाव फलकावर लागते. नक्कीच आपण म्हणूया की लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक ला येतो अनिकेत. अनिकेत पहिला बॉल फेस करेल. इथून अझरला आपले काहीतरी प्लॅनिंग मध्ये बदलाव करावा लागेल. नक्कीच टप्पा बदलावा लागेल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स, काही बॉल समजला नाहीये लेफ्ट हँडेड बॅटर अनिकेत लांगेरचा. चुनीची संख्या होती आहे जिथे 4 चेंडूमध्ये एक धाव खर्च केली, एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये देखील यश आलं आहे. तर अशाच प्रकारची गोलंदाजी रोहल मुल्ला संघाच्या गोलंदाजांनी केली तर ते देखील मॅच मध्ये पूर्णपणे येऊ शकतात. शतकातील पुढील बॉल 5वा चेंडू टाकण्यासाठी पुण्याचे सज्ज होते गोलंदाजी मार्क वर गोलंदाज अझर हफीज. कुठला माईक नक्कीच आपण पाहिलं तर अडोबा बॅटने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट. बॉल आपण पाहिलं तर सीमारेषे पार पाठवला आणि ह्या इनिंग मधला पहिला चौकार देखील आला रोहितच्या बॅट मधून. माधेवाडी संघासाठी आपण पाहिलं तर एक पारितोषिक देखील आला आहे. जर सामना ते जर विजयी झाले तर पुरुष संघ नाणेफेक जिंकलेला आहे. प्रकाश लाईट मधील हे सामने काल दर्शनजीने सांगितलं की आम्हाला जरा पुष्कळ अशा लाईट मध्ये खेळायची सोय आहे. आज ह्या रत्नी क्रिकेट मी तुमचं काय म्हणणं आहे? खूप छान आयोजन केलंय कोलाड क्रिकेट असोसिएशन यांनी. प्रश्नाला बदलतो नका. माझा प्रश्न आहे की ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा. सगळ्यात जास्त डावखुरा फलंदाजाचा भरणा असलेला सोनारगीप संघ आहे. आजच्या या सामन्यामध्ये तुमची काय रणनीती असेल? रणनीती असे काही नाही आहे. समोर टीम चांगली आहे, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्याकडे सगळ्यात विस्फोटक फलंदाज आहे तो सिद्धांत राणे. त्याबद्दल त्याची फलंदाजीबद्दल तुम्ही काय सांगाल? सिद्धांत राणे म्हटलं की एकदम तोफ टाईप आहे. जर तो चालला तर कोणाची गरज लागणार नाही. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच खूप सारे लाजवी प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात की माईक वर बोलत नाहीयेत. आता आपण प्रसंगाचा प्रत्येक मॅन ऑफ द मॅच असेल प्लेअरची इंटरव्ह्यू झालीच पाहिजे. नक्कीच माधेवाडी संघासाठी पारितोषिक आलंय. जर माधेवाडी संघाने हा सामना जिंकला तर अक्की एंटरप्राइजेसचे मालक आकाशजी शेवाळ्याच्या फॅन्स कडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. मॅचचा विचार केला तर एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक षटकार किरण पाहिलं तर 5 धावा 10 फलकावर लागल्या तर एक फलंदाज नक्कीच बाद झालाय. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर पॉवर प्ले 2P2 चा ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज असीर आलाय. असीर आलाय गोलंदाजी मार्क वर स्ट्राईक ला. बॅटर पाहिलं तर रोहित आहे. कशा प्रकारे सामना करेल रोहित असीरचा? कारण की चांगली गोलंदाजी अझरने देखील केली. चौकार आल्यानंतर देखील कम बॅक केलाय. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पुणे गोलला पाहायला मिळतोय. कट शॉट पाहायला मिळतोय. बॉल आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला येतो एक दर्जेदार चौकार. कम ऑन डीजे. काही कारणास्तव आपण म्हणूया की आता डीजे वाजणार नाहीये. आपले छोटू आणि मोठू आणि पतलू देखील गायब झाले तर थोडंफार एंटरटेनमेंट नक्की आपण म्हणूया की कमी होतोय. पण फलंदाज आणि गोलंदाज नक्कीच आपलं एंटरटेनमेंट नक्कीच चांगलं करतील. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर चौकार लगावलाय फलंदाज रोहितने. ओव्हरचा सेकंड बॉल हा फुल टॉस बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय, दंडित केलाय. एक सिंगल तर कम्प्लीट केली गेली आहे. थोडंफार आउटफील्ड मध्ये खराबी. टप्पा पडल्यानंतर बॉलने दिशा बदलली आणि तिथे आपण पाहिलं तर सिंगलचा कन्वर्जन डबल मध्ये झाले. टोटल 3 धावा मिळतील माधेवाडी संघाला. 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल आपण पाहिला तर नक्कीच फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर
रोहित असणार आहे फ्री हिटच्या बॉलचा कशा प्रकारे सामना करेल, कशा प्रकारे समाचार घेईल फलंदाज रोहित, चौकार तर आलाय, षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? नक्कीच एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय डीप स्कोअर लेगच्या दिशेने, बॉल चाललाय सी मारेशे पार, चार धावांसाठी येतोय रोहितच्या बॅट मधून हा चौकार। या ओव्हरचा विचार केला तर पहिल्याच दोन बॉलवर असीरवर प्रहार केलाय फलंदाज रोहितने, चौकारांची हॅट्रिक इथून कम्प्लीट होईल का? पुढचा बॉल आपण पाहिला तर अलंग कार्पेट हा देखील स्ट्रोक चांगला, स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय आणि या रोहितच्या बॅट मधून आपण पाहिला तर तिसरा चौकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय, चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय रोहितच्या बॅट मधून। आपण विचार केला तर अद्यापर्यंत संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा आणि रोहित वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय, 15 या धावसंख्येवरती खेळतोय, 6 चेंडूचा सामना केलाय, 15 धावा अद्यापर्यंत बनवल्या, तर चांगला क्रिकेट रोहितच्या मार्फत पाहायला मिळतोय। जिंकण्यासाठी आपण अजूनपर्यंत पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे, येणाऱ्या चेंडू असतील 21 आणि 11 धावांची आवश्यकता। पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आलाय रोहितच्या बॅट मधून, फटका फसलाय चेंडू खाली, क्षेत्ररक्षक टिपतोय सुरेख झेल आणि संपतोय फलंदाज रोहितचा खेळ। नक्कीच रोहित बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज पाहिला तर युनायट नंबर 4 पप्पू बाईत आला बॅटिंगला, आपण म्हणूया की मॅच पूर्णपणे माध्यमवाडी संघाकडे आहे, पुढच्या मॅच साठी पप्पू आपण म्हणूया की तयारीसाठी यायला, एखादा मोठा फटका पप्पूच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? कारण की बराच वर्ष पप्पूची बॅटिंग आपण पाहिली संभाजीच्या मैदानामध्ये, एक आक्रमकरित्या फलंदाजी करतो, आपण म्हणूया की षटकार आणि चौकार त्या बॅट मधून सातत्याने येत असतात। दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये असीरच्या, अद्यापर्यंत 20 धावा धाव फलकावर लागल्यात, 11 धावांची आवश्यकता आहे। असीर ओव्हर आपण पाहिलं तर पूर्णपणे रोहितने प्रहार केला होता, पण नंतर रोहितला परतावा देखील लागलं, पप्पू कशा प्रकारे फलंदाजी करेल। पहिलाच बॉल होता हलक्या हाताने, आपण म्हणूया की स्टेअर करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतो, सिंगल तर कम्प्लीट केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न थोडाफार लेझी क्रिकेट रॉयल मुलला संघाकडून पाहायला मिळतोय आणि सिंगलचा कन्वर्जन डबल मध्ये झालाय, दोन या धावसंख्येने 22 धावा धाव फलकावर लागल्यात, पूर्णपणे मॅच माधवडी संघाकडे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर मिसफील्ड देखील पाहायला मिळते, एक एक धाव किती महत्वाची आहे ते शेवटच्या बॉल पर्यंत कळतं, पण इथून कमबॅक करण्यासाठी डॉट बॉल किंवा विकेट घेणं खूप गरजेचं असतील, आणि ते कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफूटला पाठवलं ते म्हणजे माध्यमवाडी संघाने, कारण की इथून प्रयत्न तर केला जातोय पण कुठेतरी सक्सेस मिळत नाही आहे, कारण की लेझी क्रिकेट देखील पाहायला मिळतो, अवंतर धाव देखील खर्च करतोय गोलंदाज, अवंतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 धावा। अजून देखील 8 धावांची आवश्यकता, शेवटचा एक बॉल येणं बाकी या ओव्हर मधला, खोबर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने सन्मान दिला, अलॉंग द कार्पेट खेळून काढलं, एक सिंगल तर अर्जित केली गेली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरला, दोन ओव्हरचा खेळ समाप्त होतोय, 24 धावा धाव फलकावर लागल्या। आता या ओव्हर मध्ये आपण म्हणूया की असीर खूपच महागडा साबित ठरलाय रॉयल मुल्ला संघासाठी, कारण की जवळपास
जवळपास आपण पाहिलं तर सीरने ओव्हर मध्ये 19 धावा खर्च केल्यात, 24 धावा धावपळीवर लागल्यात, पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. अझरने असं वाटलं होतं इथून कमबॅक करून देईल, पण सीरने खूप साऱ्या धावा 19 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे मॅच मध्ये आणून ठेवलं माधेवाडी संघाला. तिसरा गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आमंत्रण केलंय. कोण रे मित्र बॉलर? नक्कीच तिसरा पर्याय आपण पाहिलं तर अब्रारला इथे गोलंदाजीसाठी आमंत्रण केलंय. तिथे आपण पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे, 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर पप्पू बाईत अजूनपर्यंत आहे. पप्पूच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येणार का? आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्पीड पाहायला मिळते, कोणत्या प्रकारची धाव मात्र घेतली नाहीये, एक डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर मधला दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. हा बॉल आपण म्हणूया की खूपच खराब बॉल होता, एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला पप्पूने आणि बॉलला पाठवून दिले सीमा रेषे पार. 4 धावांसाठी येतोय पप्पूच्या बॅट मधून हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पाहिली तर 28 धावा धाव फलकावर लागल्या, तर जिंकण्यासाठी अजून देखील फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच देखील आपल्याला वन साइड पाहायला मिळते, जशी खाम संघाने मागची मॅच 2 ओव्हर मध्ये जिंकली होती तशीच काही मॅच आपण म्हणूया की तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील माधेवाडी संघ जिंकेला. पुढचा बॉल आता मात्र मोठा फटका आलाय पप्पूच्या बॅट मधून, बॉलला पाठवून दिलाय सी मारेशे पार. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. नक्कीच विनंती असेल पुणे संघ आपण टॉस जिंकला होता, आपण आपला डिसिजन त्वरित करायचा आहे. पुणे संघ कौस्तुभ दळवी गोलंदाजी स्वीकारली आहे.